रुग्णालय असो की साधारण दवाखाना, प्रत्येक रुग्ण हा डॉक्टरला देव समजूनच उपचार करण्यासाठी जात असतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही। मात्र आता रुग्णालय म्हणजे मृत्यूचे ठिकाण आणि डॉक्टर म्हणजे यमदूत अशीच काहीशी परिस्थिती मनवाड येथील करोना रुग्णालयाची झाल्याचे पाहायला मिळते। करोना रुग्णालयात रुग्ण गेला की त्याची दारुण स्थिती होते असे चित्र सध्या या रुग्णालयात दिसतंय। मनमाड मध्ये असलेले करोना रुग्णालय हे चॅरिटीच्या माध्यमातून सुरू असून या ठिकाणी रुग्णांना अत्यल्प दरात उपचार होणे अपेक्षित असताना या ठिकाणी रुग्णाकडून उपचारासाठी अव्वाचे सव्वा पैसे उकळले जात आहेत। मात्र पैसे घेऊनही रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून मरण यातना भोगण्यासाठी सोडून दिले जाते असाच काहीसा प्रकार घडलाय मनमाड येथील सम्राट आहेर यांच्या सोबत। ते किडनी स्टोनच्या छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी करोना रुग्णालयात दाखल झाले असता रुग्णालयाने सांगितले तेवढे पैसेही भरले। मात्र रुग्णालयात डॉक्टर मयूर गँगवाल या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली, ती अर्धवट करून तशी सोडून दिली आणि संध्याकाळी सम्राटला वॉर्डमध्ये शिफ्टही केले। डॉक्टर निघून गेले असता सम्राटला खूप वेदना व्हायला लागल्या। सम्राटने वेदना होण्याचे सांगितले तर शस्त्रक्रियेनंतर तार मध्येच सोडले आणि रात्रभर कोणी आले नाही असेही सम्राट यांनी सांगितले। सकाळी तब्येत खूपच खालावल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करून अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले। अजूनही त्यांची मुख्य शस्त्रक्रिया बाकीच आहे। करोना हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे कायम अनेक रुग्णांना जीव धोक्यात घालावा लागतोय। याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून करोना रुग्णालयावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। याबाबत रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी अशा अन्यायग्रस्त रुग्णांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले। एकंदरच चॅरिटीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे काम येथील व्यवस्थापन करत असल्याचे निदर्शनास येते। पैसे घेऊनही चुकीचे उपचार केल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार या रुग्णालयात सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास येते। करोना रुग्णालयाच्या या दारुण परिस्थितीवर वेळीच आवर घालण्याची मागणी रुग्णांकडून होते। माझं नाव सम्राट आहे, मी करून हॉस्पिटलमध्ये एक छोट्या ऑपरेशनसाठी गेलो होतो, जे की किडनी स्टोनचं असतं, 11 mm स्टोनचं असतं। तर करून हॉस्पिटलमध्ये गेलो असता तिथे माझं ऑपरेशन अर्धवट करण्यात आलं। अर्धवट केल्यानंतर त्यांनी रात्रभर मला तिथेच सोडून दिलं आणि माझ्यावर काहीच उपचार केले नाही। त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि इमर्जन्सी मला त्या सकाळी पहाटे नाशिकला शिफ्ट करण्यात आलं, कारण की ह्या करून हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे काही नियोजन नव्हतं आणि त्यामुळे तिथे असलेले डॉक्टर्स अवेलेबल नव्हते रात्रभर। परंतु माझी अशी मागणी आहे की हे जे करून हॉस्पिटल आणि जे पण डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, पुढे काही असा प्रकार घडू नये आणि कोणाच्या जीवितास हानी पोचू नये यासाठी प्रशासनाने याची काळजी घ्यावी। काय तक्रार दिली आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मनमाड नाशिक जिल्हा। मनमाड शहरामध्ये करोना हॉस्पिटल या रुग्णालयामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय नेहमीप्रमाणे या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला आहे। आरोग्याच्या जीव धोक्यामध्ये घालण्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे। या ठिकाणी त्या दिवशी ऑपरेशनच्या वेळी जो उपस्थित स्टाफ होता तो योग्य प्रमाणामध्ये प्रशिक्षित आहे किंवा नाही याची सखोल चौकशी करून वरिष्ठांनी त्या दिवशी डॉक्टर्स रुग्णालयामध्ये ऑपरेशनसाठी त्या ठिकाणी ओटी असिस्टंट असेल, नर्स असतील किंवा डॉक्टर असेल यांनी रिसर परवानगी घेतली होती का प्रशासनाची? या ठिकाणी अनधिकृतपणे हे प्रॅक्टिस करतात, त्यामुळे रुग्णाच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होतो हा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो। करोना हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असून या ठिकाणी त्याचा कुठलाही प्रकारे सामान्य नागरिकाला या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही याचीसुद्धा धर्मादाय आयुक्ताने रिसर ह्या ठिकाणी ऑडिट केलं पाहिजे अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करतो। जागर जनसंस्थांसाठी अमिन शेख मनमाड।